मग 40 जर तुम्हाला पाठ करायचा असेल, मग तुम्ही भैरव 40 पाठ करा का शिव 40, काली 40 पाठ करा, परत दुर्गा 40 पाठ करा, मग ह्या 40 तुम्ही 40 दिवसाचं अनुसंधान साधलं पाहिजे. दिवसाला हनुमान 40 7 पाठ झाले पाहिजेत, लक्षात घ्या, 7 पाठ हनुमान 40 झाले पाहिजेत. तर मग त्याचं काय होतं की 40 दिवसानंतर मग त्याची रिझल्ट त्याला स्टार्ट होतात, कारण की तुमच्या कर्मप्रारब्धामध्ये तुमच्या भाग्योदयामध्ये कुठलाही 40 जो पाठ आहे तर तो तुमच्या भाग्योदयामध्ये प्रवेश व्हायला किंवा त्याला संक्रमित व्हायला एक 40 दिवसाचा कालावधी लागतो. म्हणून तिथे 40 मंडळ निर्धारित असतं. पहिलं मंडळ तरी पूर्ण केलं पाहिजे जर तुम्हाला त्याचा जर एक्सपेक्टेड जर तुम्हाला फायदा पाहिजे असेल तर. पहिलं मंडळ जरी तुम्ही पूर्ण केलं पाहिजे, ठीक आहे, म्हणजे 40 मंडळ तरी तुम्ही पूर्ण केलं पाहिजे, मग त्याच्यामध्ये तुम्ही सुरू करायचं समजा कुठल्याही मंगळवारपासून तुम्ही सुरू करू शकता. ते 40 सलग मोजायचे असतात तुम्ही, है ना, मग ते 40 40 लागोपाठ रोज 7 तुम्हाला ते 40 पाठ करायचं आहे. मग तुम्ही भैरव 40 करा, हनुमान 40 करा, शिव 40 करा, काली 40 करा, जो करायचं तो करा, पण 40 शक्तिमंडळ तुम्ही पूर्ण करायचं. मग 40 मग तुम्ही माझ्यासोबत बोला, मग तुम्हाला कळेल मी तुम्हाला काय बोलतो आहे. आता नाही कळणार, कारण 40 तुम्हाला द्यावी लागणार त्यासाठी, है की नाही. श्री गुरुदेव दत्त.